प्रबोधन कारजी ठाकरे तसेच कॉम्रेड शरद पाटील यांनी आयुष्यभर शोषित पीडितांसाठी जाचक व शोषणकर्त्या तत्कालीन समाज व्यवस्थेविरुद्ध लढा दिला आहे. या दोन्ही महापुरुषांनी सर्वसाधारण गोरगरीब व सामाजिक अन्याय सहन करणाऱ्या हजारो लाखो लोकांसाठी लढा उभारला होता. या दोन्ही महापुरुषांनी त्यांचे विचार साहित्यांच्या मार्फत देशाला दिले. आज भारतीय राजकारणात, विशेषतः महाराष्ट्रातील राजकारणात लोकशाहीचे होणारे पतन थांबविण्यासाठी या दोन्ही महापुरुषांच्या विचारांची नितांत गरज आहे. या दोन्ही महापुरुषांची सामूहिक जयंती त्यांच्या विचारांच्या साहित्याचे सामूहिक वाचन करून साजरी करण्यात आली आहे. प्रबोधनकार ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पिता व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आजोबा आहेत. शिवसेना पक्ष हा प्रबोधनकार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापित केला होता. प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांच्या आधारावरच शिवसेना आजत गायत शोषित पीडितांसाठी तसेच अन्यायाविरुद्ध रस्त्यावर येऊन लढा देत आहे. तसेच कॉम्रेड शरद पाटील हे धुळ्याचे सुपुत्र असून त्यांचे भारतीय समाजकारण व राजकारणात अनन्य साधारण असे योगदान आहे. विशेषतः कॉम्रेड शरद पाटील यांनी आदिवासी समाजाच्या बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुमारे 30 वर्ष सातत्याने लढा दिलाय. तसेच मार्क्सवादच्या भारतीय समाज रचनेत असलेल्या मर्यादा जाहीररित्या मांडून भारतीय राजकारणाला एक नवी दिशा देण्याचे महत्वपूर्ण काम केले. या दोन्ही महापुरुषांच्या जयंती एकच दिवशी असणे हा मोठा योगायोग आहे. याचे औचित्य साधून शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने सदर अनोखा व कौतुकास्पद विचारांच्या साहित्याचे सामूहिक वाचन करण्याचा कार्यक्रम राबविण्यात आलाय. 17 सप्टेंबर म्हणजे प्रबोधनकार ठाकरे साहेब तसेच कॉम्रेड शरद पाटील यांची जयंती निमित्त आज आम्ही एक वैचारिक जयंती साठी या ठिकाणी सर्व शिवसैनिक पदाधिकारी जमलो होतो. वैचारिक पद्धतीने म्हणजे त्यांचे जे काही खंड, त्यांचे काही जे साहित्य लिहिलेलं होतं ते सर्वांनी आज प्रत्येकाने वाचन केलं आणि वाचन करून ही आज त्यांना अभिवादन आम्ही शिवसेनेतर्फे धुळे जिल्हा शिवसेनेतर्फे आम्ही दिलं. तर हे जे काही आता वाचन आहे आम्ही दर महिन्याला 2 दिवस रविवार बघून आम्ही पूर्ण विभागाविभागामध्ये त्यांचे जे काही विचार आहेत ते विचार घेऊन जाण्याचा आम्ही एक नवीन संकल्प आज या ठिकाणी केलेला आहे. आणि असंच आम्हाला या ठिकाणी जे काही आमचे मार्गदर्शक आज आलेले होते, मार्गदर्शन करायला आज आले होते, ॲडव्होकेट राहुल भाऊ वाघ यांनी जे प्रबोधनकारांबद्दल व कॉम्रेड शरद पाटलांबद्दल जे काही आज आम्हाला मार्गदर्शन केलं ते खूप मोलाचं होतं. शिवसैनिकांतर्फे आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे.